मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन हा किचनमध्ये असतो तेवढ्यातच प्रिया तेथे येते आणि अर्जुनच्या हाताला हात लावत म्हणते सगळ्यांना पाणी द्यायचं आहे का अर्जुन चल आपण दोघेही मिळून देऊ असं म्हणून ती त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते पण आता प्रियाची कशी खोड मोडायची हे त्याला चांगलंच माहीत असतं तो जोराजोरात आता सायलीला बायको बायको असं म्हणून आवाज देतो सायली पटकन तेथे येते आणि काय झालं असं विचारते त्यावरती अर्जुन म्हणतो अगं विमला सकाळी मला सांगत होती की सगळी पितळेची भांडी धुवून काढायची आहेत तर मग आपल्याकडे प्रिया आलीच आहे ना ती सगळी भांडी स्वच्छ करून ठेवेल तेव्हा आता सायली म्हणते हो का अर्जुन तिला इशारा करून सांगतो तेव्हा सायली म्हणते हो लगेच येते मी भांडी काढून ती तर आता सायली आणि अर्जुन हे दोघेही बाहेर जातात तर प्रियाचा खूप मोठा आता पोपट होतो तेव्हा प्रिया आता मनातल्या मनात, मनात विचार करते अरे अर्जुन मला तुझ्या जवळ राहायचं होतं पण दोघांनीही एकत्र वेळ घालवायचा होता पण तो मला काय काम सांगतोय तो भांडी घासायला सांगतोय असं म्हणून प्रिया हातपाय आपटतच आता बाहेर येते इकडे बाहेर अर्जुन येतो आणि पूर्णाजींना म्हणतो काय ग वाढदिवस असला की म्हणायचीच की माझं गिफ्ट कुठे आहे आज तू कुणाकडेच का गिफ्ट मागितलं नाही प्रताप देखील म्हणतो हो केक कट करायच्या अगोदरच तुझं गिफ्टचं प्रकरण चालू असायचं चा। मग काय झालं गिफ्ट मागणं हा माझा जन्मसिद्ध हक्कच आहे आणि ते मी मागणारच असं पूर्णाजी म्हणतात कल्पना पुढे होते आणि पूर्णाजींना लेग मसाजर हे गिफ्ट देते तेव्हा ही कल्पना फक्त तुझीच असू शकते नाही तर माझ्या मुलाचं कुठं डोकं चालतं असं आजी म्हणतात त्यावरती प्रताप म्हणतो हो आई सगळी तिचीच कल्पना होती तर कल्पनाची कल्पना असा सुमन जोक मारते नागराज म्हणतो उगीच पानच जोक मारून सगळ्यांना हसू नको आणि बोर करू नको नंतर आता सुमन पुढे होते आणि आजींना एक छानशी साडी गिफ्ट करते म्हणते की केव्हाची मी घेऊन ठेवली होती पण मध्यंतरीच्या काळात आपल्यामध्ये खूप काही अडीअडचणी ना म्हणून नाही देता आली त्यावरती आता राकेश म्हणतो आई अगं का बोर करतेस सगळ्यांना तू असं भाषण देत राहिली तर मग सगळेजण ताटकळत उभे राहतील त्यांनाही गिफ्ट द्यायचे आहेत ना तेव्हा आता पूर्णाजी राकेशला चांगलाच टोमणा मारतात जास्त बोलणारी आणि मनात असणारं पटकन बोलून टाकणारी माणसं ही मनाने जास्त निर्मळ असतात अशी कुडत बसत नाहीत त्यांचं मन साफ असतं असं म्हणून त्या राकेशला गप्प करतात मग त्यानंतर अश्विन पुढे होतो आणि पूर्णाजींना गिफ्ट देतो तेव्हा विमलता पूर्णाजींना म्हणते माफ करा आई मी तुमच्यासाठी काहीच नाही गिफ्ट घेऊ शकले पूर्णाजी म्हणतात अगं ह्या आख्या घरासाठी तू म्हणजेच आमच्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे तर आता प्रिया पुढे होते आणि म्हणते पूर्णाजी हे मी तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट घेतलं आहे आवडलं नाही तर आपण चेंज करून आणू हा पूर्णाजी म्हणतात अगं तू काहीही दिलं ना तरीही माझ्यासाठी गोडच आहे सगळेजण आता ते गिफ्ट नक्की काय असेल याकडेच पाहत असतात तर पूर्ण आजींसाठी तिने एक डायमंडचा सेट आणलेला असतो तो सेट पाहून आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो प्रिया म्हणते फक्त सोळा लाखांचा हा सेट आहे आता माझ्या रॉयल पूर्णाजींसाठी रॉयल हा डायमंड सेट तेव्हा पूर्णाजी जरा घाबरतातच त्या म्हणतात नको एखाद्या गुलाबाचं फुल ना तरीही ते मी गोड मानून घेतलं असतं पण एवढं महागडं गिफ्ट मला नको आहे मला याची सवय सुद्धा नाहीये आता सगळेजण आश्चर्याने प्रियाकडे पाहू लागतात तेव्हा आता घरातील सगळेच जण म्हणत असतात एवढं महागड गिफ्ट नकोय आणि नागराजा जरा रागातच म्हणतो पूर्ण आजी दिलाय ना आता तन्वीने गिफ्ट चा मान राखा कारण की किती चेहरा उतरलाय पाहताय ना तुम्ही तिचा तेव्हा पूर्णाजी आता नाईला जाणे तो सेट घेतात परंतु त्यांचं मन अजूनही मान्य करायला तयारच नसतं की एवढं महागडं गिफ्ट मला नको आहे तर आता अस्मिता म्हणते अगं पूर्णाजी तन्वी या घरची सून नाही झाली ना तरीही तिने एवढं महागडं गिफ्ट घेतलंय तुझ्यासाठी पण आता आपल्या घरात जी सून नवीन आली आहे तिने तर तुझ्यासाठी आता काय गिफ्ट घेतलं आहे काय माहीत सायलीचा ती अपमान करते आणि सोळा लाख सोड गं सोळाशे रुपयेसुद्धा तिने स्वप्नात पाहिले असतील अशी आश्रमाची अवस्था होती तुला माहितीये ना घे तिचं हे गिफ्ट आता असं म्हणून ती सायलीचा खूप अपमान करते अर्जुन म्हणतो अस्मिताई जरा गप्प बस आता असं अभद्र बोलू नकोस आजच्या दिवशी तरी शांत राहा असं कल्पना अस्मिताला म्हणते आणि गप्प करते तर दुसरी आता दुसरीकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात सायलीने सर्वांसाठी खूप छान असा स्वयंपाक बनवलेला असतो हा पदार्थांचा खूप छान सुगंध सुटलाय खूप छान वास दरवळतोय अख्ख्या घरभर पसरलाय असं अश्विन म्हणतो अस्मिताला राग येतो कारण सायलीचं कौतुक त्याने प्रत्यक्षपणे आता सर्वांसमोर केलेलं असतं अस्मिता म्हणते गप्पा बस कौतुक नको करू एवढं तू तेव्हा आता अश्विन आणि तिच्यामध्ये थोडे वाद होऊ लागतात ते पाहून प्रताप म्हणतो की काय चाललंय अरे किती लहान मुलासारखं भांडताय तुमचं तुम्हाला तरी समजतंय का प्रताप म्हणतो पाहिलं का लहानपणापासून सुरू आहेत अजून तेव्हा रविराज म्हणतो अजून ती मुलं लहानच आहेत तो गालातल्या गालात आता हसत असतो सुमन म्हणते आमचा राकेशही असाच भांडला असता आता तो एकटा आहे म्हणून का नाही तर तो प्रियाबरोबरही असाच कधीतरी भांडत असतो तेव्हा आता राकेश रागादास सुमनकडे पाहत नागराज सुमनला गप्प वसायला सांगतो त्यानंतर आता सगळेजण म्हणतात की पूर्णाजी नक्की कुठे आहे तर पूर्णाजी आतमध्ये गिफ्ट ठेवण्यासाठी गेल्या आहेत असं कल्पना सांगते तेवढ्यातच सायली आता तेथे येते घरातील सगळेच जण आता जेवायला बसलेले असतात सुमन म्हणते कल्पना वहिनी अहो मी पण जेवण वाढते ना तुमच्याबरोबर मी नंतर जेवते तुमच्याबरोबर तेव्हा कल्पना म्हणते नको सुमन तू बस आग तेव्हा आता त्या ते दोघींमध्ये गप्पा चालू असतात तेवढ्यातच पूर्णाजी तेथे येतात सायली पटकन आता किचनमध्ये जाते आणि गुलाबजामून घेऊन येते तेव्हा पूर्णाजी जेव्हा जेवायला बसणार असतात तेव्हा सायली म्हणते पूर्णाजींनी थांबा ना एक मिनिट तेव्हा पूर्णाजी म्हणता आता काय आहे तेव्हा ती म्हणते की मी तुमच्यासाठी गुलाबजामुन बनवले आहेत तुम्ही प्लीज एक घास तरी माझ्या हातून खा ना आज तेव्हा आता सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात गुलाबजामूनचं नाव घेतल्यानंतर रविराज एकदम इमोशनल होऊन जातो सायलीकडे पाहतच राहतो आजी देखील अगदी इमोशनल होतात आणि सायलीकडे पाहतच राहतात तेव्हा अस्मिता रागातच जाता सायलीकडे पाहू लागते अर्जुनला मात्र आनंद झालेला असतो याला आता भीती वाटू लागते सायली म्हणते गुलाबजामुनचा एक घास तरी माझ्या हातून खा ना आजी तेव्हा पूर्ण आजी लगेच तो घास खातात त्यांना प्रतिमाची आठवण येते त्यांना आठवतं की प्रतिमा दरवर्षी नेहमीप्रमाणे माझ्या वाढदिवशी गुलाबजामून बनवायची तेव्हा आता प्रतिमाचं बोलणं आठवत असतानाच आजी खूप रडू लागतात तेव्हा सायली देखील खूप रडत असते तेव्हा अस्मिता म्हणते तन्वीने सोळा लाखांचं गिफ्ट दिलं आहे आजींना हा गुलाबजामुन काही सोळा लाखाचा आहे का तू घरची सून आहेस ना मग तू काय गिफ्ट दिलं ग पूर्णाजी आता खूप रागात अस्मिताकडे पाहू लागतात आणि म्हणतात इथे सोळा लाखांचा सारखा विषय काढायची गरज आहे का असं म्हणून त्या कौतुकाने सायलीकडे पाहू लागतात तुला रडायला काय झालं असं अश्विन विचारतो तेव्हा प्रतिमाची आठवण एका क्षणात मला आली असं पूर्णाजी म्हणतात कारण ती दरवर्षी किचनमध्ये माझ्या वाढदिवशी राबायची माझ्यासाठी ती गुलाबजामून बनवायची आणि तीच हे करत होती कल्पना म्हणते सायली तुला हे कसं सुचलं तेव्हा सायली म्हणते मला नाही माहीत पण असं सुचलं अचानक मला की गुलाबजामुनच बनवावे अर्जुन म्हणतो माझ्या बायकोने शेवटी पूर्णाजींना खुश केलंच सायली म्हणते माझं हे गिफ्ट नाहीच आहे पूर्णाजी असं म्हणून ती पूर्णाजींच्या गाल्याचा केस घेते अगदी भावनिक होऊन त्यांना मिठी मारते तर पूर्णाजी खूप रडत असतात दोघींमधील हे प्रेम पाहून आता सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं अस्मिता प्रियाचा नागराजचा जळफळाट झालेला असतो कारण आता सेम प्रतिमाचे गुण साय मध्ये उतरल्याने इकडे प्रियाची काळजी वाढते तिला असं वाटत असतं की आता ह्या भावनेच्या भरात ह्या म्हातारीला काही सत्य समजायला नको त्या दोघीही आता खूप वेळ एकमेकींना मिठीच मारत असतात तेव्हा आता घरातील वातावरण अगदी भावनिक झालेलं असतं मित्रांनो आता पुढील भागामध्ये शेदारांच्या घरातील सगळेजण आता जायला निघतात तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाजी रविराज भाऊजी हे कुणामुळे तुमच्या वाढदिवशी आले आहेत तेव्हा पूर्णाजी विचारतात हे सगळ्यात मोठं गिफ्ट माझ्यासाठी होतं आता सायलीमुळे रविराज भाऊजी इकडे आले आहेत कारण तीच त्यांच्या घरी त्यांना मनवायला गेली होती तेव्हा पूर्ण आजी म्हणतात मला खरंच तुझं खूप कौतुक आहे तू खूप मोठं काम केलंस आणि याच्यापेक्षा मोठं गिफ्ट माझ्यासाठी नसेलच असं म्हणून त्या सायलीचे आभार मानतात अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब